जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया, आपण पाहत आहे न्यूज 24। सह्याद्र घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। संगमनेर शहरात दाट धुक्यांची चादर पसरलेली पाहायला मिळते। हवामानात सुरू असलेला बदल व थंडीचा कडाका यामुळे दाट धुक्यांची सकाळ संगमनेरकरांना पाहायला मिळाली आहे। सूर्य देवाचे दर्शन हे आता 10 नंतर संगमनेरकरांना व परिसरात होऊ लागले आहे। दाट धुक्याने संगमनेर शहर व परिसर हा नटला आहे, पण या धुक्यांमुळे पिकांचे नुकसान होत आहे म्हणून शेतकरी चिंतेत सापडला आहे। नगर तालुक्यात जवळपास सर्वच भागात रविवारपासून सतत असलेल्या अवकाळी पावसामुळे तूर, बाजरी, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे। पावसाळ्यात पावसाअभावी आधीच दुष्काळी परिस्थितीच्या घाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना सततच्या अवकाळी पावसामुळे आणखीन बेजार केले आहे। तालुक्यातील सर्वच्या सर्वच 6 मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांसह खरीप पिकांच्याही विविध पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। वडगाव ते समणापूर येथे एका जणास गावठी पिस्तूलसह 2 काडतूस जवळ बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे। ही कारवाई बुधवारी रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघसौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिसांनी केली आहे। राहता तालुक्यातील लोणी येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयात 2 दिवसीय विज्ञान, गणित आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। शालेय विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून शेकडो मुलामुलींनी विज्ञान आणि गणितावर आधारित प्रयोग सादर केले आहेत। पुणे विभागाकडून शेवगाव तालुक्याच्या बाळमटाकळी या गावात LIC या विमा कंपनीकडून दरवर्षी म्हणजेच 5 वेळेस किमान 1 लाखांचा विमा पुरस्कार विमा प्रतिनिधी जालिंदर जाधव यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बाळमटाकळी गावाला सलग 5 वेळांदा 1 लाख रुपये किमतीचा LIC विमा ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला असून या पुरस्काराच्या माध्यमातून मिळणाऱ्या 1 लाखांच्या निधींचा पर्यायाने गावच्या विकास कामात भर पडत असल्याचे LIC शेवगावचे शाखा अधिकारी प्रमोद देव यांनी म्हटले आहे। या बाळमटाकळीला पुणे डिव्हिजनमधून सतत 5 वेळेस सतत पुरस्कार मिळणारे हे एकमेव गाव आहे बाळमटाकळी। त्याच्याबद्दल या बाळमटाकळीचं विशेष असं ग्रामस्थाचं अभिनंदन या ठिकाणी मला करावं वाटतं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस विमाग्राम हा पुरस्कार दिला जातो त्यावेळेस त्या गावातून आपल्याला किमान 100 पॉलिसी आणि 10 लाख प्रीमियम एकत्रित गोळा करून एका आर्थिक वर्षात पूर्ण केल्यास आपण त्या गावाला किमान 1 लाखाचं बक्षीस त्याच्या गावाच्या विकासासाठी हातभार लावण्यासाठी देत असतो। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। बेरोजगारांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असून तरुणांच्या हाताला काम मिळावे, युवकांनी माथी भडकावण्यापेक्षा रोजगारांसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी पारनेर येथे महारोजगार मेळाव्यात केलंय। पारनेर तालुक्यातील सुपा शहराचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कचरा डेपोसाठी 2 दिवसात जागा उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विखे पाटील पारनेर दौऱ्यावर आले असता सुपा ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांना कचरा डेपोसाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले होते। यावेळी ते बोलत होते। संगमनेर तालुक्यातील घारगाव पिंपळदरी रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी घारगावचे सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत रस्त्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। अहमदनगर तालुक्याच्या जवळपास सर्वच भागात रविवारपासून सतत असलेल्या अवकाळी पावसाने तूर, बाजरी, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे। पावसाळ्यात पावसाअभावी आधीच दुष्काळ परिस्थिती खोलाईत लोटलेल्या शेतकऱ्यांना सतत अवकाळी पावसामुळे आणखीन बेजार केले आहेत। तालुक्यात सर्वच 6 मंडळात रविवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यंदा जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाच्या कालावधीत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत 16% घट नोंदवली गेली आहे। मात्र सप्टेंबर अखेर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भूजल पातळीत काहीशी वाढ झाल्याचं दिसत आहे। मात्र ही वाढ आभासी असून पुढील काही महिन्यातच पाऊस न झाल्यास जानेवारीपासून पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज भूजल सर्वेक्षण विभागाने वर्तवला आहे।
जिल्ह्याची खबर बात मध्ये ते संपत, मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।